महाविकास आघाडीच्या महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले प्रकल्प शिंदे फडणवीस सरकारमुळे राज्याबाहेर गेल्याचे सांगून संभ्रम निर्माण करणाऱ्या महाविकास आघाडीचा जाहीर निषेध व्यक्त करण्याकरिता भाजप युवा मोर्चा नागपूर महानगरकडून आय टी पार्क चौक येथे आंदोलन करण्यात आले. फेक नरेटिव्ह सेट करण्याचा महाविकास आघाडी आणि त्यांच्या समर्थित लोक करतायत, तशा निषेधार्थ आज भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगराने इथे आंदोलन केलं आहे. कृपया महाराष्ट्राच्या जनतेला जनतेची दिशाभूल करू नये आणि काल ती तुम्ही करणं सुरू केलं त्याचा निषेध म्हणून आज आम्ही इथे आंदोलन केलं आहे. आज आम्ही इथे फक्त उग्र आंदोलन करत आहोत. तुमचं असं फेक नरेटिव्ह सेट करणं असंच चालू झालं तर तुम्हाला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत समजवायची तयारी युवा मोर्चाने केलेली आहे सांगण्यासाठीचं आजचं आंदोलन आहे. मग ती फॉक्सकॉन असेल, मग ती सॅफ्रॉन असेल किंवा ती टाटा एअरबस असेल, या सगळ्या कंपन्या काही 3 महिन्यामध्ये फक्त आमचं सरकार आहे या 3 महिन्यामध्ये या कंपन्या तिकडे गेल्या नाही. सॅफ्रॉन सारखी कंपनी तर 1 वर्षाआधी तिकडे त्यांनी काम चालू केलं. फक्त पुढ्या सोडणे आणि दिशाभूल करण्याचं काम हे जे तुम्ही करतायत ते अतिशय निंदनीय आहे. तुमचं सरकार आहे, तुमची इच्छाशक्ती आहे. नाणार रिफायनरीसारख्या रिफायनरीचा तुम्ही विरोध केला, सगळ्यात मोठी गुंतवणूक तुम्ही या महाराष्ट्रासाठी थांबवली. तुम्ही जे पाप केलं ते या जनतेसमोर आलेलं आहे, अजून तुम्ही पाप करू नये एवढंच सांगण्यासाठीचं आंदोलन आहे. फॉक्सकॉन तर आपण बघितलं, त्याची संपूर्ण स्टोरी आपण आपल्याला माहिती आहे. टाटा एअरबस गेलेली आहे, सॅफ्रॉन गेलेली आहे आणि काही लोकांचं तर असंही म्हणणं होतं की महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्यासमान माहोल बचा नाही, असं सुद्धा काही मोठ्या अधिकाऱ्यांचं म्हणणं त्या काळी होतं. त्यामुळे महाराष्ट्रातली बरीच गुंतवणूक ही आपल्या राज्याच्या बाहेर गेली आहे. एक चांगलं आहे की देशामध्ये इतर राज्यांमध्ये ती गुंतवणूक होते, पण महाराष्ट्राच्या युवकांना बेरोजगार करण्याचं षडयंत्र आणि पाप या महाविकास आघाडीनं केलं आहे, ज्यामुळे लाखो युवक ज्यांच्या हाताला काम मिळू शकत होतं ते त्यांना आता मिळत नाही आहे. ही अतिशय घृणास्पद गोष्ट आहे.